मराठी ते धडक ते धडक धमाका ऑफर दसरा आणि दिवाळीचा आनंद द्विगुणित करा आता फक्त विद्यातीत श्री बालाज इलेक्ट्रॉनिक्स सोबत बजाज फायनान्सच्या धमाका ऑफर नुसार डबल डोअर फ्रीज वॉशिंग मशीन एलईडी यासह कोणतीही वस्तू केवळ 499 रुपये भरून बजाज फायनान्सच्या हप्त्याने खरेदी करा आणि जिंका लाखोंची बक्षिसे लकी ड्रॉनुसार 2 आर्टिका कार 6 पल्सर तसेच 500 ते 2000 पर्यंत कॅश डिस्काउंट सह 30 भाग्यशाली विजेत्यांना मिळणार राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय टूरवर जाण्याची सुवर्ण संधी लिमिटेड ऑफरचा आजच लाभ घ्या श्री बालाज इलेक्ट्रॉनिक्स भरणास मंगळ कार्यालय शेजारी मायनी रोड विटा केवळ अजूक आणि वेगवानच नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय कृष्णा कारचे जिओ मराठी न्यूज आता विटा परिसरातून एक महत्वपूर्ण बातमी येते पाहूयात विट्यातील चायनीज गार्डनमध्ये नगराध्यक्षांच्या पार्टनरशिपचा मुद्दा आता चांगलाच पेटलाय नगराध्यक्ष प्रतिभाताई पाटील यांच्या नंतर आक्रमक झालेल्या गाडेधारकांनी सुहास बाबर यांना फैलावर घेतलंय सदाभाऊ आणि वैभव दादांनी स्वतःच्या पैशांनी आम्हाला धंदा उभा करून दिलाय त्यामुळे गोरगरिबांच्या धंद्याचा राजकारणासाठी वापर करू नका असा इशारा देत विट्यातील गाडेधारकांनी सुहास बाबर यांचा जोरदार निषेध केलाय नगराध्यक्ष प्रतिभाताई पाटील यांची चायनीज गार्डनमध्ये 50% पार्टनरशिप आहे असा आरोप जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुहास बाबर यांनी विट्यातील शिवसेनेच्या जाहीर सभेत केला होता यानंतर काल गुरुवारी नगराध्यक्ष प्रतिभाताई पाटील यांच्यासह आजी माजी नगरसेविकांनी सुहास बाबर यांच्या टीकेला जोरदार प्रतिउत्तर दिले त्यानंतर हा मुद्दा चांगलाच पेटल्याचं दिसून येत आहे आज शुक्रवार 18 ऑक्टोबर रोजी विट्यातील भेळ पावभाजी वडापाव यासह चौपाटीवरील गाडेधारकांनी पत्रकार परिषद घेऊन जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुहास बाबर यांचा जोरदार निषेध केला सुहास बाबर यांचा जय निषेध 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 यावेळी आक्रमक झालेल्या गाडेधारकांनी राजकारणासाठी गोरगरिबांच्या धंद्याचा वापर करू नये असा इशारा सुहास बाबर यांना दिला बघूया आक्रमक झालेले विट्यातील गाडेधारक काय म्हणाले धमाका ऑफर दिवाळीच्या निमित्ताने 2 कपडे खरेदी करा आणि 1 अगदी मोफत मिळवा राजे कलेक्शन गांधी चौक कराड रोड विटा सभेत उपाध्यक्षांनी जो आमच्या गाडवाल्यांवर जी टीका केली त्याबद्दल पहिल्यांदा मी प्रथमतः त्यांचा निषेध व्यक्त करतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दादांच्या कृपेने किंवा भाऊंच्या कृपेने हनुमंतराव पाटील साहेबांपासून आम्हाला ही लाईन दिलेली आहे आणि आम्ही व्यवस्थित तिथे धंदा करतो आहे त्यांचा आम्हाला पाठिंबा आहे का तर आहे 100% आहे याचा अर्थ असा नव्हे की आम्ही त्यांना कमिशन देतो आहे ह्या ज्या अफवा उठवत आहेत विरोधक त्यांनी त्या अफवा थांबवाव्यात आणि जनतेसमोर जनतेला जे कळायचं ते कळलेलंच आहे तुम्ही 5 वर्षात जो विकास केला आहे तो जनतेला माहीत आहे तुम्ही काय केलं आहे आणि 10 वर्षात आम्ही काय केलं आहे हे सगळ्या जनतेला माहीत आहे फक्त राजकारणासाठी या उद्योगधंदावाल्यांचा त्यांनी वापर करू नये आणि जर करायचंच होतं तर तुम्ही 5 वर्षात मागं का काही केलेलं नाही आहे म्हणून मी आमच्याबद्दल वाईट उच्चार केले उपाध्यक्षांनी यामुळे त्यांचा आम्ही सगळेजण जाहीर निषेध व्यक्त करतो परवा दिवशीच्या सभेत उपाध्यक्षांनी जे आमच्या धंद्याविषयी बोलल्याबद्दल आम्ही आज पत्रकार परिषद घेतो आहे 2005 वैभवदादांनी आम्हाला स्वतःचे पैसे घालून आम्हाला धंदा उद्योग उभा करून दिला आज त्यांच्या जीवावर आम्ही धंदा करतो ते 1 रुपयासुद्धा घेत नाहीत पण हे आमच्या धंद्याचा राजकारणासाठी वापर करते ते ही निंदनीय आहे गोरगरिबांच्या धंद्याचा वापर तुम्ही राजकारणासाठी करू नये आम्ही तुमचं ह्या बाबतीत निषेध करतो 1996 ते 2010 मी स्वतः दुसऱ्याच्या हॉटेलमध्ये काम केलेलं आहे आणि अशा परिस्थितीत मला कराड रोडला एक सुरुवातीला गाडा लावून दिला आणि त्याच्यानंतर संजय काका आपले सकपाळ त्यांची मी गाडी घेतली की दादांपर्यंत मला घेऊन चला काहीतरी लोकांच्यात किती दिवस आम्ही काम करायचं काहीतरी मला उद्योग भेटू द्या काहीतरी होऊ द्या माझं यासाठी मी त्यांच्या मागं लागलो आणि त्यांनी संजय काका सकपाळांनी मला दादांपर्यंत घेऊन गेले आणि त्यांनी मला लाईनीत जागा दिली मायनी रोडला तवापासून आजपर्यंत आम्ही फक्त 20 रुपयाने 20 रुपये त्याची जी नगरपालिकेची जी पावती आहे ती करतो त्याच्या व्यतिरिक्त आम्ही 1 रुपया कशाचाही त्यांना आम्ही काही खर्च करत नाही काही काय नाही फक्त ज्या आज विरोधक जे म्हणतात की तुमच्या गाडीच्या संदर्भात असं झालं तसं झालं याव झालं काय नाही फक्त हे मतासाठी चाललं आहे हेच आम्ही म्हणतो तिन्ही जे पण बोललेत त्याचा आम्ही निषेध करतो मी विरोधकांना एक सांगू इच्छितो की माझा गाडा 1984 कैलासवाशी माननीय हनुमंतराव पाटील साहेबांनी गाडा लावून दिला माझा त्यानंतर सदाभाऊंनी आणि दादांनी
एवढी कृपा दाखवली की माझ्या गाड्याला आजपर्यंत कोणी हात लावू शकलं नाही. आणि विरोधकांचा एक वेळ माझ्यावर असा प्रसंग आलता की 2010 साली माझा गाडा काही कारणास्पद माझा गाडा पलटी करण्यात आलता. त्यावेळेला फक्त दादांनी सांगितलं होतं की आजपासून गाडा या बैचा नाही, वैभव दादांचा गाडा लागणार आहे. त्यामुळं दादांनी मला जी साथ दिली ती मी पूर्णपणे आजपर्यंत स्वीकारे. आणि दादांना एक रुपया न घेता दादांनी त्यावेळेला सांगितले तुझा जो खर्च आहे तो मी स्वतः भरेन, पण कोणाच्या आधील जाऊ नको म्हणून. आणि विरोधकांनी ही जी काही टीका केलेली आहे की पैसे आहेत, खंडणी आहे किंवा पार्टनरशिप आहे, ह्याच्यात एकही रुपयाची पार्टनरशिप खंडणी काही नाही. आणि हा जो विरोधकांनी जो प्रश्न केलेला आहे हा एक निषेध आहे. आणि माननीय सदाभाऊंनी आणि वैभवदादांनी आम्हाला सर्वांना एक लायसन दिलेला आहे की धंद्यासाठी आम्हाला लायसन दिलेला आहे काढून. आजपर्यंत कुणी काढून दिलं नाही, पण भाऊंनी आणि दादांनी आम्हाला एक लायसन दिलं आहे की त्या लायसनच्या आधारावर आम्ही व्यवसाय करतो आहे. आणि जर व्यवसायिकावर जर टीका येत असेल तर ही विरोधकांना माझी एक विनंती आहे की करू नये. आणि राजकारणाहिशोब करावं, धंदेवाल्यांवर काही टीका करू नये. नगरपालिकेनं आम्हाला रिस्टर परवाना दिलेला. आज आम्ही 20 ते 22 वर झाल्या चौकात चोरणेश्वर मंदिर समोर शाळा नंबर 2 बाहेर रिस्टर पावती घेऊन नगरपालिकेला टॅक्स आम्ही भरतो आणि धंदा करतो. यामध्ये बाकी कुणाचंही त्यामध्ये डवळाढवळ नाही. आम्ही रिस्टर पावती आहे आमच्याकडे, नगरपालिकेला आम्ही टॅक्स भरतो, रिस्टर भाडं भरतो आणि त्यानुसार आम्ही धंदा करतो. यामध्ये कुठल्याही राजकीय किंवा याच्यामध्ये सहभाग नाही. जे अध्यक्षांनी जे आमच्याबद्दल किंवा व्यावसायिकांच्याबद्दल जे अपशब्द वाईट बोलले किंवा वाईट उच्चार केले त्याबद्दल आमचा जाहीर निषेध आहे. 37 वर्षांची अविरत सेवा देणारे विट्यातील पावले हॉस्पिटल प्रसूतीसाठी लागणाऱ्या भरमसाठ खर्चाची चिंता करताय कशासाठी? पावले हॉस्पिटल आहे सर्वांसाठी. नैसर्गिक आणि सिझर प्रसूतीसाठी हॉस्पिटल बिलामध्ये रुग्णांना देणार थेट 50% मोठी सूट. डॉक्टर गौरव पावले यांचा सल्ला आणि उपचार घ्या आणि प्रसूतीच्या भरमसाठ खर्चापासून मुक्ती मिळवा. पावले हॉस्पिटल आणि श्वेत डेंटल क्लिनिक, प्रसाद थिएटर रोड, महावीर नगर, विटा. जिओ मराठी, ते धडक ते धडक.